इज दिस टॉपिक. भारत हा एक अत्यंत क्लोज इकॉनॉमी असलेला देश होता. 1991 पर्यंत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947 ला आपल्याला इंडिपेंडन्स मिळालं. त्यानंतर भारताची प्रगती जरी वेगवेगळे 5 इयर्स प्लॅन आले, पंचवार्षिक योजना म्हणायचे त्याला, वेगवेगळे 5 इयर प्लॅन आले तरी भारताची प्रगती होऊच शकली नव्हती. आणि त्याचं एकमेव कारण होतं, भारत क्लोज इकॉनॉमी. भारताकडे असं फार मटेरियल नव्हतं की जे ते बाहेरच्या देशात जाऊन विकू शकते, किंवा जे मटेरियल होतं ते होते मसाल्याचे पदार्थ, सिल्क किंवा आणखीन ताग, ज्यूट म्हणतो आपण त्याला ते. पण हळूहळू भारताची त्यावरची मोनोपॉली कमी होत चालली आणि त्यामुळे भारताला आता नव्याने डेव्हलप होणं गरजेचं होतं. आणि आता पुढची स्टोरी तुम्ही सांगायचे मला की ज्या स्टोरीने न्यू इकॉनॉमिक रिफॉर्म्स 1991 आणायला आपल्याकडे भाग पाडलं. येस नाउ. इंसान को अपना बिजनेस ओपन करना होता तो उसके लिए उसको बहुत सारे लाइसेंस वगैरह ओपन करने होते, जिसके लिए उसको बहुत बार अलग अलग ऑफिस में जाना पड़ता था. वो सोचता था कि अगर मैं इतने ऑफिस में जाता रहा तो मैं मेरा बिजनेस ओपन कब करूंगा. और फिर वो सोचता कि मैं अब ये बिजनेस ओपन ही ना करूँ. जैसे एग्जाम्पल के तौर पर अगर किसी को ड्राइविंग का ये करना होगा लाइसेंस, तो उसके लिए भी उसको 5-6 बार ऑफिस जाना पड़ता. अगर ये काम के लिए कितना टाइम लगता होगा तो एक बिजनेस ओपन करने के लिए कितना टाइम लगेगा. तो फिर गवर्नमेंट ने आहिस्ता आहिस्ता सोचा कि अगर लोगों ने बिजनेस ओपन ही नहीं किए तो अपनी ग्रोथ कैसी होगी, इंडिया की इकोनॉमिक कैसी होगी. तो फिर गवर्नमेंट ने बहुत सारे जो लाइसेंस है वो कैंसिल करवा दिए, जो मेन थे वही रख दिए, बाकी के जो रिक्वायरमेंट नहीं थे वो कैंसिल कर दिए थे. फिर उसके बाद 1991 में लोगों को टैक्स वगैरह की पॉलिसीज वगैरह स्टार्ट करवा दिए थे, और उन पर से लोगों और फिर टैक्स पर से जो काट है लाइसेंस के वो भी कम करवा दिए गए थे, ताकि लोगों को ज्यादा उससे प्रॉब्लम ना हो. Right, very good. That's amazing. See, very crisp. Liberalization काय होतं याचं तिने खूप मस्त उदाहरण दिलंय की तुम्हाला माहितीये. याच्यावरच मी ऍक्च्युली उदाहरण देणार होते पण जाता जाता सांगते ही नव्हे. पूर्वी ना आपल्याकडे आता लायसन्स कसं येतं, कार्ड फॉर्म मध्ये येतं की नाही. पूर्वी पुस्तकाच्या फॉर्म मध्ये यायचं, लाईक प्रॉपर पुस्तक. आणि तुम्हाला काय वाटतं की लायसन्स कशावर घेतो आपण, जर समजा गाडी चालवायचे तर, बिझनेस रन करायचा तर, काही महत्वाच्या गोष्टी विकायच्या तर. पूर्वी तुम्हाला जर घरी रेडिओ आणायचा असेल ना तरी पण लायसन्स घ्यावं लागायचं. आणि लायसन्स वॉज प्रॉपर लाईक अ बुकलेट. एक घरात रेडिओ आणायला 1.5 वर्ष लागायचे, बिकॉज 1.5 वर्ष ते लायसन्ससाठी अप्लाय करा, प्रोसिजर करा. तर समजा घरी टेलिफोन घ्यायचा लँडलाईन, तो लोक 7-7 वर्ष थांबलेले लायसन्स आहे. आणि लिटरली मी बघितलं एवढं मोठं बुकलेट असायचं, पुस्तक लायसन्स. सो दॅट वॉज काइंड ऑफ कंट्रोल दॅट गव्हर्नमेंट हॅड बॅक देन. कारण आपल्या देशातल्या लोकांना कदाचित माहिती नव्हतं, आपण हळूहळू इव्हॉल्व्ह होत होतो, सो वी वर सो रिस्ट्रिक्टेड. आणि असा विचार करा की जर समजा मला साधा रेडिओ, आज तर आपण रेडिओ बघत पण नाही नव्हे, आपण जरी वापरत असलो तरी मोबाईलवर वापरतो. फार कमी लोक घरी तो रेडिओ वापरत असतील ना, तो अँटिना वाला. पण तेव्हा तो वाला रेडिओ, ट्रान्झिस्टर काही घ्यायचं असेल तरी तुम्हाला इतका वेळ लागायचा. स्कूटर घ्यायचे तर आज काय करतो आपण, जर पैशांची सोय झाली असेल तर दुकानात जातो, चेक देतो किंवा कॅश देतो, स्कूटर घेऊन घरी येतो. त्यावेळी स्कूटर घेण्यासाठी लोकांना 2-2, 3-3 वर्ष थांबायला लागलंय. नॉट बिकॉज त्यांच्याकडे पैसे नव्हते, पैसे होते पण लायसन्स नव्हतं. आज आपल्याला आरसी बुक म्हणतो ना आपण त्याला, कार्ड, स्मार्ट कार्ड मिळतं आपल्याला, ते किती वेळात मिळतं माहिती पण नसतं आपल्याला. तो विक्रेता जो असतो तो सगळी जवळजवळ प्रोसिजर करतो, आपल्याकडे डायरेक्ट कार्ड येतं, बरोबर की नाही. सो ह्या काइंडचं लिबरलायझेशन आज आपण डोळ्यांनी बघतोय आणि हे 1991 आधी नव्हतं. येस प्लीज, आपण सगळ्यांना संधी देऊया, चालेल ना. अच्छा ठीक आहे, हरकत नाही. एनीबडी वॉन्ट्स टू शेअर याच्या विषयी आणखीन काही? येस, इथे येऊन बोलशील फक्त, म्हणजे आपोआप त्याच्यात रेकॉर्ड होऊन जातो, बाकी काय. स्टार्टिंग में अपनी जो इकोनॉमी थी वो 1991 के पहले बहुत कम थी, क्योंकि जो अपना जितना भी अपना जखीरा था वो सारा का सारा खत्म होता है.
तो इसके लिए हमारे जो लीडर्स थे उन्होंने अपने बैंक में, अपनी जो SBI वगैरह जो बैंक होती है उनमें, एक बैंक का नाम मुझे नहीं याद आ रहा है, बट वो बैंक के अंदर बहुत सारे अपने गोल्ड्स जमा हुए थे जो कि ऐसे ही पकड़े गए थे एयरपोर्ट वगैरह पे जो पकड़े जाते हैं वो, उससे जो जमा हुआ ला जितना भी गोल्ड था वो उन्होंने फिर गिरवी रख दिए थे दूसरे देशों, जिसकी वजह से हमें इकोनॉमी में थोड़ी सी हेल्प हुई थी, बट उससे हमारी इकोनॉमी में बिल्कुल भी ऐसा नहीं कि खत्म हो गया, अब हमारी सारी लाइफ नॉर्मल हो गई। हमारी इकोनॉमी इतनी खराब थी कि एक हफ्ते के अंदर लोगों को ना कुछ मिल सकता था, चावल तेल, खास करके तेल की बहुत ज्यादा उधर पे प्रॉब्लम आई। और उसके बाद गल्फ वॉर स्टार्ट हुई, जिसके अंदर तेल की जो कीमत नॉर्मली 24 करोड़ तक थी हमारे लिए, जितना हमको खर्चा आने का, उसका ट्रिपल हो गया। मतलब हमारे लिए जो अभी तेल है वो नॉर्मली हम जितना यूज कर रहे थे उससे हमें ट्रिपल इसमें यूज करना था, उसके लिए और हमें पैसों की जरूरत। तब हमारी 24 जुलाई को 1991 मनमोहन सिंह, जो कि फाइनेंस मिनिस्टर थे, उन्होंने अपनी एक स्पीच दी। उसके अंदर उन्होंने बताया कि वो हम किस तरह से अपनी फाइनेंशियल कंडीशन को ठीक कर सकते हैं। उसमें उन्होंने LPG को लाया था, जिसमें ग्लोबलाइजेशन के अंदर, अब जैसे कि हमारा भारत ये है, इसके अंदर बाहर से पहले अंग्रेज आए थे एंड बाहर से आने की वजह से उन्होंने हमारे ऊपर राज किया था। तो अभी हमारे भारतीयों में एक डर बैठ गया था कि अगर हमने अपनी भारत में किसी और लोगों को आने दे फिर से हम गुलाम बन जाएंगे। इसी वजह से हम हमारे इधर से ज्यादा किसी को अंदर आने नहीं देते थे, बट ग्लोबलाइजेशन के थ्रू हमने उसको फ्री कर दिया। मतलब यहाँ से वहां, वहां से यहाँ एक्सपोर्ट होने लगा। पहले सभी को डर था बट इसका उल्टा ही अंजाम मिला कि हमारी इकोनॉमी में उसमें फर्क आने लगा। सेकेंड थिंग प्राइवेटाइजेशन। प्राइवेटाइजेशन के अंदर ऐसा था कि अगर एक कंपनी है वो सिर्फ कुछ नंबर ऑफ कार्ड्स बना रही है, तो ऐसा जरूरी नहीं था कि कोई बोलेगा इतने ही बनाओ। गवर्नमेंट अगर बोलेंगे कि इतने ही बनाना है तो वो उतने ही बनाएंगे, उसकी बनाने से लेकर उसको एक्सपोर्ट करने से लेकर हर चीज गवर्नमेंट के हक में था। अभी इतना सारा गवर्नमेंट के ऊपर प्रेशर, प्लस अभी ये सारे भी जितना भी इंडस्ट्री वगैरह का है वो काम भी गवर्नमेंट के ऊपर प्रेशर आ रहा था। इसीलिए मनमोहन सिंह ने एक ऐसा सुझाव दिया कि हम हमारे जितना भी गवर्नमेंट के इसमें है उसको प्राइवेटाइजेशन में कन्वर्ट कर दे, मतलब गवर्नमेंट से वो प्राइवेट सेक्टर्स में जाए। इट मीन्स उसको बेचना नहीं है बट उसको कुछ शेयर्स उसके बेच देने हैं, 20%, 10% गवर्नमेंट के हाथ में भी रहेगा बट प्राइवेट लोगों के हाथ में भी रहेगा। इससे लोगों में एक आई के हम हमारा बिजनेस स्टार्ट कर सकते हैं। एंड देन लिबरलाइजेशन, इसके अंदर लाइसेंस परमिट राज जो था उसको खत्म किया गया एंड उसके बाद फिर हमारा नॉर्मली लिबरलाइजेशन स्टार्ट। वेरी गुड, वेरी गुड। मला वाटतं की असा विचार करा की ही जी स्टोरी मी तुम्हाला सांगत होते त्या स्टोरीचं एक बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला व्हायला हवी। आई एम रियली अमेज्ड, दॅट्स वंडरफुल। सो इट वॉज, तुम्हाला लक्षात येतंय आणि हे मला वाटतं मी तिला आधी आधी सांगितलं होतं का तुला हे स्क्रिप्टेड वगैरे बोलायचं असं। सो शी मेड इट, शी स्टडीड इट। आणि हा अख्खा लेसन आहे तिने जो तुम्हाला सांगितला ना, दॅट इज द 7 पेज लेसन वी आर लर्निंग टुडे। कारण तुम्हाला या सगळ्या मागच्या गोष्टी कळाल्या तर लक्षात येतं की ही गोष्ट बरोबर आहे का चूक आहे। ग्लोबलायझेशन हवं की नको, प्रायव्हेटायझेशन हवं की नको, वाद समाजात दोन्ही आहे। आता एअरलाइन्स, आपले इंडियन एअरलाइन्स नावाचं एक मोठं विमान कंपनी जी पूर्वी भारत सरकारकडे होती, इट वॉज गेटिंग ह्यूज लॉसेस, म्हणजे जवळजवळ त्यांचं लोन 48,000 करोड रुपये इतकं लोन होतं, आणि त्यामुळे तितकं इंटरेस्ट भरायला लागतं। तुम्हाला माहितीये ना, रिपेमेंट आणि इंटरेस्ट। सो गव्हर्नमेंटचं लोन होतं म्हटल्यावरती गव्हर्नमेंटला इतके लॉसेस होत होते की त्यांना काहीतरी करणं भाग होतं। आणि मग त्यांनी प्रायव्हेटायझेशनच्या माध्यमातून इंडियन एअरलाइन्स टाटा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला सेल केली। आता सेल केली म्हणजे आपण जशी वही विकत आणतो तशा प्रकारे काही हे विकत आणलं जात नाही, तर बेसिकली जेव्हा आपण असं म्हणत असतो तेव्हा एकतर 100% शेअर्स असतात या सगळ्या कंपनीज मध्ये, तुम्हाला माहिती आहे, त्यातले काही टक्के शेअर जसं म्हणली ती, ते शेअर्स दुसऱ्या लोकांना विकले जातात। पण त्यात कसं असतं, जर समजा तुम्ही 51% शेअर तुमच्या मालकीचे असतील तर तुम्ही मॅनेजमेंटवर कंट्रोल ठेवू शकता।
आणि त्याच्यापेक्षा कमी असतील तर मॅनेजमेंटवर कंट्रोल राहणार नाही. मग जर समजा प्रायव्हेटायझेशन करायचं तर जास्तीत जास्त कंट्रोल प्रायव्हेट लोकांकडे दिला जातो, ऑर्गनायझेशनकडे दिला जातो. आणि याचं अगदी साधं सोपं कारण आहे, आणि ते सोपं कारण इतकंच आहे की जेव्हा सरकारच्या हातात बिझनेस होता, हा बिझनेस काहीही झालं तरी बंद पडणार नव्हता. कारण सरकार काही ना काही करून फंडिंग उचलत राहत आणि प्रोव्हाइड करत राहत. पण यामुळे काय झालं तर या बिझनेसेस मध्ये अतिशय इनएफिशियंसी होती. तुम्ही बघितलं कधी सरकारी ऑफिस असे धप्पे ते धप्पे धुवून खाते पेपर्स आणि फाईल्स पडलेले असतात? कोणाला असं वाटलंय कधी तरी सरकारी ऑफिस मध्ये धक्कादायक वातावरण आहे? इज इट लाईक दॅट इन एनी काइंड ऑफ गव्हर्नमेंट ऑफिस? पण आता जेव्हा हळूहळू परिस्थिती बदलते, आपण हे 1991 पुढची गोष्ट करतोय, तिथे हळूहळू तुम्ही बघू शकता की सरकारी ऑफिसेस तर हळूहळू का होईना रूप पालटतंय. अजूनही इतकं नाही, पण बिलीव्ह मी, मी अशीही सरकारी ऑफिसेस पाहिली आहेत की जी बघितल्यावर मला असं आलं कधी पोचणार हे तिकडच्या वरच्या फाईल पर्यंत. लाईक असा भिंत वर 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 गेलेला माणसांच्या पेक्षा जास्त उंचीचा फाईलचा गठ्ठा आहे आणि असं वगैरे. आज अनेक गोष्टी कम्प्युटराइज झाल्यात, आपली लँड रेकॉर्ड असतील, आज वेगवेगळ्या गोष्टींचे सर्टिफिकेट तुम्हाला इकडे तिकडे घ्यायला जागा लागत नाही. तुम्ही आता केलं ना, अनेक लोकांनी ते डिजी लॉकर गेले काही दिवसात, एबीसी डिजी लॉकर, ते सगळं काय होतं, दॅट इज अ डिजिटल रेकॉर्ड. तुम्हाला आता तुमची सगळी सर्टिफिकेट, समजा एखाद्याचं एसएससीचं सर्टिफिकेट हरवलं, एचएससीचं हरवलं, तर पूर्वी काय करायला लागायचं, गव्हर्नमेंटकडे जायचं, पैसे भरायचे, फॉर्म भरायचा, नाव नंबर हे ते सगळं फलाना फलाना भरपूर डिटेल द्यायचे, भरपूर झेरॉक्स द्यायचा, आणि मग ते म्हणणार बरं मग अजून 4 महिन्यांनी तुम्ही परत या आणि मग बघू वगैरे टाईप मध्ये. आज काय होतं, आज तुम्ही डिजी लॉकर वर लॉग इन केलं आणि तुमचं आधारला लिंक असेल सगळं, तर तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट दुसऱ्या मिनिटाला मिळतं. हरवलं असेल तर तुम्ही त्याची प्रिंट काढू शकता ना, ते तुमचं ओरिजिनल आहे ते, कारण ते ओरिजिनल कॉपी स्कॅन्ड आहे. या सगळ्या गोष्टी कुठेतरी लिबरलायझेशन नंतर, ग्लोबलायझेशन नंतर, प्रायव्हेटायझेशन नंतर वाढत चालल्या होत्या, विच वर अ पॉझिटिव्ह टेक ऑन. डेफिनेटली याच तिने गोल्ड बद्दल सांगितलेल्या स्टोरी विषयी आणखी कोणाला माहितीये का? येस प्लीज, इथे येऊन फक्त बोलशील, जस्ट बिकॉज ऑफ दिस थिंग, नथिंग एल्स. अगोदर अख्ख्या जगात असं होतं की जेवढी कॅश तुम्ही प्रिंट करता तेवढ्याचे रिझर्व तुम्हाला इन गोल्ड रिझर्व्ह बँकेत किंवा जी पण नॅशनल बँक असेल त्याच्यामध्ये ठेवायला लागायचे. आजही आपल्या आपल्याकडे जेवढीही कॅश प्रिंट होते त्याला एक लिमिट आहे, आणि ती लिमिट म्हणजेच जेवढ्या अमाऊंटचं गोल्ड आपल्याकडे आहे तेवढीच अमाऊंट रिझर्व्ह बँक प्रिंट करू शकते. आणि हेच कमी ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन आणि ह्याच्यामुळे झालं. सो असं गोल्ड स्टँडर्ड असं म्हटलं, म्हणजे तुमच्याकडे असलेली प्रत्येक नोट इज अ बॅक्ड बाय गोल्ड. व्हेरी गुड रसिका. सो दॅट इज अ गोल्ड स्टँडर्ड. म्हणजे काय तर आता ते कमी झालंय, पण पूर्वी लोकांचा करन्सीवर विश्वास होता का ठेवावा ना, असा विचार करा. साधं तुमच्याकडे असलेला एक आडवा आयताकृती रेक्टॅंग्युलर पेपर घ्या, आणि कशी 2000 नोट घ्या, तशीच्या तशी गुलाबी रंग द्या, आणखी इंद्रधनुष्याचे रंग द्या, त्याला आता वेगवेगळ्या रंगात होता येतात. सो ते सगळ्या रंगाचे नोटा द्या आणि दुकानदारासमोर घ्या, एक खरी नोट घ्या आणि एक तुम्ही रंगवलेली नोट घ्या. नोटेचा आकार सेम, चित्र सेम, दुकानदार कोणती नोट घे, खरीवाली की खोटीवाली? का खोटीवाली वाले? बिकॉज त्या खऱ्या नोटेला ना त्या कागदाला किंमत नाहीये, तर त्या कागदावर जे नंबर आहेत त्यांना किंमत आहे. सो दॅट इज अ स्टँडर्डायझेशन. उद्या तुम्ही तुमच्याकडची नोट घेऊन रिझर्व्ह बँक मध्ये गेला, बँकेचं नाव रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, तर तुम्ही जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये म्हणजे आपल्या सेंट्रल बँकेमध्ये गेला तर तिथे तुम्हाला तेवढ्या अमाऊंटचं गोल्ड दिलं जात, कोणी घ्यायला जात नाही. कारण तुम्ही काय असे गोल्डचे की हा आमच्याकडे काय 2000 रुपये सोन्या 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 म्हणून फिरत नाही, पण दॅट इज अवर ट्रस्ट की माझ्याकडच्या पैशाला रेकग्नाइज गोल्ड व्हॅल्यू आहे. आणि ही गोल्ड व्हॅल्यू घ्यायला गोल्ड स्टँडर्ड असं जगात म्हटलं जातं. द मनी इज बॅक्ड बाय गोल्ड. पण एक वेळ अशी आली, डू यू नो द क्रायसिस इंडिया फेस्ड? येस. गोल्ड लिमिट कमी होत होती आणि गोल्डला
रिप्लेस करण्यासाठी एखादी स्टँडर्ड करन्सी ची गरज होती जी जागा युरोज नी घेतली. येस, सो तेव्हा आपल्याकडचा, येस इट वॉज व्हेरी गुड, तेव्हा आपल्याकडचं या गोल्ड स्टँडर्ड जे गोल्ड बॅक बाय मनी होतं त्याची पॉवर कमी व्हायला लागली होती आणि त्याची जागा हळूहळू फॉरेन करन्सीज घ्यायला लागल्या होत्या. पहिल्यांदा त्याची जागा युरोजनी घेतली आणि हळूहळू ती जागा USD दॅट इज US डॉलर्सनी घेतली. आजही US डॉलर्स बरोबरच आपण डील करतो आणि आता हळूहळू आणखीन पण वेगवेगळ्या करन्सीज आहेत ज्या त्याची जागा घ्यायला लागल्या. पण असा विचार करा, हे सगळं मी तुम्हाला आता का सांगते, याचं कारण म्हणजे आपल्या देशात जर समजा आपल्याला पेट्रोल वापरायचं आहे तर कुठे विहिरी आहेत का आपल्याकडे पेट्रोलच्या विहिरी? तुम्हाला माहिती का सौदी अरेबिया किंवा या सगळ्या कंट्रीज ज्याला गल्फ कंट्रीज म्हटलं जातं, या कंट्रीज मध्ये आपण जर समजा आपल्या वरच्या जमिनीमध्ये खणलं तर एका पर्टिक्युलर पॉइंट नंतर काय लागतं? पाणी, पाण्याचे झरे लागतात. तिकडे काय लागतं? आणि हे क्रूड ऑइल रिफाईन करून आपल्याला पेट्रोल मिळतं. सो पहिल्यांदा रिफायनरी केलं तर हाय क्लास पेट्रोल मिळतं, ते आपण एअरलाइन्स मध्ये वापरतो. दुसऱ्या रिफायनरी म्हणजे दुसऱ्यांदा रिफाईन केलं लो क्लास पेट्रोल मिळायला लागतं. पेट्रोल नंतर डिझेल मिळतं. सगळ्यात आधी जे ऑइल मिळतं ते इंडस्ट्रीज आणि याच्यासाठी वापरलं जातं. आणि मग डिझेल नंतर खनिज, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, केरोसिन, म्हणजे रॉकेल, येस रॉकेल मिळतं. आणि रॉकेल नंतर काय मिळतं? तार, डांबर, या सगळ्या रिफायनरी प्रोसेस आहेत आणि हे प्रत्येक बाय प्रोडक्ट आपण विकत घेत जातो आपल्याला. सो मात्र मग आता भारताला हे सगळं पाहिजे ना या सगळ्या गोष्टी. सो मेन थिंग क्रूड ऑइल हे कुठून मिळतं तर आपल्याला इम्पोर्ट करायला लागतं. इम्पोर्ट इज गेटिंग समथिंग फ्रॉम आउटसाइड, एक्सपोर्ट इज सेलिंग समथिंग आउटसाइड. सो जेव्हा आपल्याला इम्पोर्ट करायला लागतं त्याच्यासाठी भरपूर पैसे द्यायला लागतात आणि कुणी अशी गोल्ड कॉइन्स, ही आमच्याकडची गोल्ड कॉइन्स वगैरे असं देता येत नाही. US डॉलर्स मध्ये तो व्यवहार चालतो आजच्या काळात. पण अशी वेळ आली होती की याच्यासाठी जे US डॉलर्स लागतात भारताकडे, बिकॉज भारताने घेतलेली लोन्स, भारतातली इकॉनॉमिक क्रायसिस आणि इनएफिशियंट असणाऱ्या इंडस्ट्रीज या सगळ्याचा प्रॉब्लेम मिळून भारताकडे पैसे शिल्लक नव्हते. भारताकडे फक्त पुढचे 8 दिवस पेट्रोल घ्यायला पुरतील इतकेच पैसे शिल्लक होते. पुढच्या 8 दिवसांचा काय? 8 दिवसात पुढच्या 8 दिवसांचा जरी जमा होतील असं वाटतं आपल्याला? शक्यच नव्हतं. आणि त्यामुळे आरबीआयकडे जे गोल्ड रिझर्व असतात ते आपल्या पंतप्रधानांना हळूहळू इतर ठिकाणी विकायला लागले. इतर ठिकाणी म्हणजे माफिया मार्केट वगैरे नाही. ओके, सो आपण बँक ऑफ स्वित्झर्लंडला पहिली आपली कन्साइनमेंट विकली. आणि बिकॉज हे अत्यंत डिसऑनर आहे आपल्यासाठी, कारण आपल्या देशातलं रिझर्व गोल्ड विकायला लागणं, आपल्याकडे पैसे नाही. तुम्हाला माहितीये का जोपर्यंत सोन्याचा शेवटचा तुकडा त्या बँकेपर्यंत पोहोचला नाही आपल्या देशातले एक्झिक्युटिव्ह हेड म्हणजे कोण, प्राईम मिनिस्टर, त्यांना तिथे उभं राहून तो विकावा लागला. आणि दॅट इज अ ग्रेट डिसऑनर फॉर कंट्री की देशाच्या पंतप्रधानाला अतिशय खाली घातलेल्या मानेने ते विकावे लागले गोल्ड. हे सगळं भारतातल्या अनेक लोकांपासून गुप्त ठेवण्यात आलं होतं, कारण डेफिनेटली पॉलिटिकल रिपरकशन होणार, फायनान्शियल रिपरकशन होणार. आणि एका पत्रकाराने ते हळूहळू त्याच्या पेपरातून बाहेर काढलं, बातम्या आल्या आणि लक्षात आलं की भारताने या आधी सुद्धा अशा प्रकारे लोन गहाण खत म्हणतो ना आपण, गोल्ड मॉर्गेज केलंय आणि अदरवाइज गोल्ड विकलंय. आणि मग लक्षात आलं ही परिस्थिती काही बरी नाही. आणि म्हणून आपले आधीचे प्राईम मिनिस्टर डॉक्टर मनमोहन सिंग, ही वॉज अ ग्रेट ग्रेट अर्थ मंत्री, मला काय अर्थ मॅन, फायनान्शियल मॅन. सो त्यांना त्यांची पॉलिटिकल कारकिर्द खूप मोठी नव्हती, ते प्रोफेसर होते आणि त्यामुळे त्यांना पॉलिटिकल काही असा एक्सपिरियन्स नव्हता. पण डॉक्टर PV नरसिंह राव हे पंतप्रधान होते आणि त्यांनी, त्यांचं लक्षात आलं की आता आपल्याला काहीतरी रिफॉर्म्स करायला लागतील नाही तर देश बुडून जाईल. आणि म्हणून त्यांनी
मनमोहन सिंगांना बोलवून घेतलं आणि सांगितलं तुम्ही काय करायचं ते सांगा. मनमोहन सिंगांनी सांगितलं की एलपीजी पॉलिसी करायला लागेल आपल्याला, पण कुणीही बॅक करणार नाही, कारण पॉलिटिकल लोकांचे पॉलिटिशियन्सचे हात या बिझनेस मध्ये, त्यांना भरपूर करप्शन करायला मिळतं या सगळ्या बिझनेस मध्ये. तेव्हा कुणी सपोर्ट नाही करणार. पी व्ही नरसिंह रावनी सांगितलं तुम्ही फक्त ते काम करायला घ्या. पॉलिटिकल लोक सगळा पॉलिटिकल किंवा सोशल भाग मी बघतो, तुम्ही इकॉनॉमिक भाग सांभाळायचा. आणि मनमोहन सिंगांनी एलपीजी पॉलिसी किंवा न्यू इकॉनॉमिक रिफॉर्म्स 1991 मध्ये संसदेत मांडले. भरपूर गदारोळ झाला, सरकार पडेल का भीती वाटली, पण डॉक्टर पी व्ही नरसिंह राव इतके स्ट्रॉंग होते की त्यांनी ते सगळं मॅटर कुठल्याही प्रकारची झळ मनमोहन सिंगांना इकॉनॉमिक कार्यामध्ये लागू दिली नाही. सगळं सगळं स्वतः हँडल केलं त्यांच्या नावाने. आणि त्यामुळे नेहमी इकॉनॉमिक रिफॉर्म्स नाव घेतलं की मनमोहन सिंगांचं नाव येतच आणि त्याचं घोटते त्यांनी केलंच. पण त्याच्या बरोबर तुम्हाला माहिती किती प्रकारचे पॉलिटिकल प्रेशर असतात आज महाराष्ट्र किंवा आपल्या देशात किंवा जगात. युकेचे प्राईम मिनिस्टर 45 दिवसात बदलले, तो काय चाललंय. सो अशा वेळी एका निर्णयावर कोणालाही, म्हणजे त्यांचे स्वतःचे लोक, त्याच पक्षाचे काँग्रेस पक्षाचे होते पी व्ही नरसिंह राव आणि त्यांचे स्वतःचे लोक त्यांच्या विरोधात होते काँग्रेस पक्षाचे, पण ही शूड व्हेरी स्ट्रॉंग की नाही यावेळी न्यू इकॉनॉमिक रिफॉर्म्स होणारच. आणि त्यांनी न्यू इकॉनॉमिक रिफॉर्म्स आणि न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी नावाच्या दोन पॉलिसीज ऍक्सेप्ट करून घेतल्या संसदेत आणि देशात नव्या एराची सुरुवात झाली. याची फर्स्ट फेज न्यू इकॉनॉमिक रिफॉर्म्स ची आज संपलेली दिसते आणि आपण न्यू इकॉनॉमिक रिफॉर्म्सच्या दुसऱ्या फेज मध्ये आहोत. आणि दुसऱ्या फेज मध्ये तुम्ही बघताय वेगवेगळ्या प्रकारच्या योजना, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया आणि या सगळ्या, या सगळ्या गोष्टी कुठेतरी इथे कन्सिडर केल्या जातात. सो दॅट वॉज अबाउट एलपीजी, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. प्रायव्हेटायझेशन मध्ये डिसइन्व्हेस्टमेंट हा जो पॅथ होता तो करता करता अनेक वेळा असं होतं की समजा तुम्ही तुमच्याकडचे बिझनेस बाकीच्या लोकांना विकले, तर बाकीच्या लोकांना विकल्यावरती तिथे ओरिजिनली काम करणाऱ्या लोकांनी काय करायचं, त्यांना काढून टाकणार का. तर अशा वेळी ज्या लोकांना टेक्नॉलॉजिकली अपग्रेड होणं शक्य नव्हतं त्यांच्यासाठी VRS दॅट इज व्हॉलंटरी रिटायरमेंट सर्व्हिस किंवा स्कीम अशा प्रकारची योजना सुरू करण्यात आली की त्यांनी रिटायरमेंट घ्यावी, त्यांना पेन्शन सुरू राहील. जे लोक टेक्नॉलॉजिकली अपग्रेड होऊ शकत होते, एफिशियंट होऊ शकत होते, त्यांच्यासाठी ट्रेनिंग प्रोव्हाइड करण्यात आली, पण कुणाचाही शक्यतो नोकरीचा धोका होऊ नये असा प्रयत्न करण्यात आला. ती सगळी जी सांगितली ती तुम्हाला एलपीजीची पॉझिटिव्ह साईड सांगितली. सो आता मला तुम्ही सांगा, इज देअर अ निगेटिव्ह साईड टू इट एलपीजी, आणि असेल तर काय, जरा विचार करा आणि सांगा तुम्ही सगळ्यांनीच. मी त्यांच्याकडे बघते असं नाही, तुमच्या सगळ्यांकडेच बघते. सांगा मला, लिबरलायझेशन सगळ्यात चांगलं की वाईट, प्रायव्हेटायझेशन चांगलं की वाईट, ग्लोबलायझेशन चांगलं की वाईट? येस जर्मनी किंवा बाकीच्या जे काही कंट्रीज आहेत ज्याची नाव मला आता नाही आठवत, पण तिथे स्टार्टअप करणं किंवा एखादं ऑफिस एस्टॅब्लिश करणं किंवा एक्सपांड करणं लिगली खूप सोपं असतं किंवा त्याची प्रोसिजर खूप कमी असते लेंथ वाईज, तिकडे खूप जास्त कंपनीज इन्व्हेस्ट करणं प्रेफर करतात. येस, सो दॅट इज अ ईज ऑफ बिझनेस, गुड पॉइंट. लिबरलायझेशन झालंय, आता आपल्याला स्कूटरसाठी किंवा रादर स्कूटर म्हणण्यापेक्षा रेडिओ घेण्यासाठी लायसन्स नाही घ्यायला लागत, हे बरोबर आहे. पण एका पॉइंट नंतर अजूनही आपला देश, ज्याला लेंदी प्रोसेस म्हणली ना ती, त्याला म्हणतात रेड टेपिझम किंवा काम सरकारी लाल फितीत अडकणं. याचा अर्थ आपण कुठल्या तरी एका प्रकारचं रेड टेपिझम, लेंदी काही काही नसतं माहितीये का, एक सरी एक शिकवा आणि एवढंच काम असतं. पण या टेबलावर त्या टेबलावर, या ऑफिस म्हणजे त्या ऑफिस मध्ये सतरा तक्रार घालायला जातात. ती म्हटल्याप्रमाणे आता जर समजा भारतात रेस्टॉरंट उघडायचं असेल तर 23 वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट लायसन्सेस लागतात. येस डेफिनेटली, अशा प्रकारचं जर गोष्ट असेल तर कुठलाही नवा बिझनेसमन, नवीन बिझनेस सुरू
कमी करावं का नाही इतके कष्ट का घ्यायचे त्यापेक्षा दुसऱ्या देशात सुरू करू. आणि म्हणूनच आज वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे गोष्ट कमी व्हावी म्हणून सिंगल विंडो ऍक्सेस दिलेला आहे. म्हणजे काय तर तुम्ही एकाच एकतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन एकाच विंडो मध्ये विंडोची खिडकी तिथे जाऊन तुमचं सगळं काम पूर्ण करू शकाल. पण अनेक वेळा अशा खूप मस्त मस्त योजना असतात ज्या बिकॉज ऑफ रेड टेपिझम फक्त कागदावरच राहिल्याच्या दिसून येतात. हे लिबरलायझेशन बद्दल होतं. दुसरं लिबरलायझेशन येस प्लीज सो अबाउट लिबरलायझेशन काही सेक्टर्स अशी असतात जिथे गव्हर्नमेंट शिवाय कुणालाही जाता येणं योग्य नाही. उदाहरणार्थ आपली शस्त्रास्त्र आर्म आर्मामेंट्स. पण आज असं नाही म्हणतात की बिकॉज त्या शस्त्र बनवण्यात चांगल्या प्रकारची एफिशियन्सी गरजेची असते आणि मग प्रायव्हेट आणि पब्लिक पार्टनरशिप मध्ये त्या गोष्टी बनू शकतात. आपल्याकडे बघा बस रेल्वे सगळं गव्हर्नमेंटचं काम आहे. वॉटर सोर्सेस सो ज्या गोष्टी बेसिक नीड्स मध्ये येतात त्या काहीही झालं तरी गव्हर्नमेंटच्या ताब्यात असणं गरजेचं आहे. रेल्वे अजूनही गव्हर्नमेंटकडे आणि म्हणून तिकीटं कमी आहेत. तुमच्या लक्षात येत आहे. सो शाळा अजूनही गव्हर्नमेंटच्या स्कूल्स सुरू आहेत आणि जर समजा एका पर्टिक्युलर पॉईंट नंतर तुम्ही बघितलं तर गव्हर्नमेंट सीट मध्ये जरी तुम्हाला कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला कुठल्या एमबीबीएसच्या किंवा तर साधारण फी 1.5 लाख पर इयर असते. आणि अनऑफिशियल गोष्ट पण तरी जर मॅनेजमेंट कोटा किंवा तत्सम कोट्यामधनं ऍडमिशन मिळाली तर तुम्ही मला सांगा साधारण एका वर्षाची फी किती असते. सहज काही 10 लाख 20 लाख 30 लाख 40 लाख. सो जे काम 1.5 लाखात होऊन जातं गव्हर्नमेंट ओरिएंटेड सीट मध्ये ते आपल्याला बाकीच्या कोटाज मधून जास्त पैसे देऊन खरेदी करायला लागतात. आणि म्हणून लिबरलायझेशन हवं पण आपण अमेरिकेसारख्या रस्त्यावर गेलेलो नाही आहोत की जिथे सरकार काहीही करू शकत नाही सगळं कॅपिटलिस्ट पद्धतीचं. सो दॅट इज अबाउट लिबरलायझेशन. ओके येस अबाउट ग्लोबलायझेशन. About globalization means due to globalization everything has come near, like boundaries have been reduced, so any country can easily import their goods and services to our country, specifically talking about India. So due to it the integrity or what we can call indigenousness of the country, own culture of the country is somewhere diminishing. Like the goods which are made in our own country are having a low value rather than the goods that are imported from the other country. So that is not good for a country whose its own culture is going is diminishing, and the culture or the goods that are imported from the other countries are increasing its value. So that is a drawback of globalization, that indigenous things are not known by the people, not used much by the people, and that's why we have policies like Make in India or Atmanirbhar Bharat, because we are moving towards self-development. So making or imposing globalization increases the value of the foreign goods rather than its own culture. So that is a drawback of globalization. Yeah, that's true. So that is the आर्ग्युमेंट अबाउट डोमेस्टिक इंडस्ट्री. खूप साधी गोष्ट आहे. जर मला चांगल्या प्रकारचा फोन आयफोन मिळतोय एम आय गोइंग टू बाय मायक्रोमॅक्स फोन. बेसिक आर्ग्युमेंट आहे. मी म्हणत नाही मायक्रोमॅक्स वाईट आहे. मला माझ्या देशात आयफोन मिळत असेल परदेशातून आलेला ऍपलचा असं तो अर्धा ऍपल खाल्लेला आपल्याकडे इतकी वेळ येते की लोक आज फोन ओप्पो सॅमसंग तत्सम कोणतेही असतात बाहेर कव्हर मध्ये ऍपल करावं राईट. सो अशा प्रकारचं जर समजा ऍपलचा आयफोन मिळत असेल आणि आपल्याकडे इथे लोकल ब्रँडचा फोन आपल्याला घ्यायला लागला, व्हॉट विल यू चूज? विल यू चूज आयफोन ऑर विल यू चूज द लोकल ब्रँड? ओह प्लीज लेट्स नॉट बी व्हेरी पॉलिटिकली करेक्ट ऑर डिप्लोमॅटिक. आपण आयफोन चूज करू बिकॉज द फीचर्स द फोटोज द क्रेझी थिंग्स वी कॅन डू विथ आयफोन्स राईट. म्हणजे असा विचार करा की जर समजा मला माहिती आहे आर्ग्युमेंट एक्साइटिंग आहे पण माझ्याकडे लक्ष द्या. जर समजा अशी गोष्ट असेल तर आपण एका पर्टिक्युलर मी बोलतेय मग नंतर गप्पा मारा तुम्ही तुमच्या ओके. एका पर्टिक्युलर पॉइंट नंतर आपण कुठल्याही देशात म्हणजे एक एक करू शकतो की आयफोन यूज द्यायचे नाहीत देशात. म्हणजे आहे त्यात चालवून घ्या चालेल आपल्याला नाही. म्हणजे आपल्याला चांगल्या गोष्टी तर पाहिजे पण भारत ग्रेट असला पाहिजे असं पण आर्ग्युमेंट आहे बरोबर ना.
आपण फोन बद्दल बोलतो आणि सूचना पण फोन बद्दल येते. आपण आपल्याकडचे डोमेस्टिक प्रोडक्ट कमी घ्यायला लागतो. दुसरं कारण असतं की डम्पिंग. डम्पिंग म्हणजे काय तर चायना सारख्या कंट्रीज किंवा इतरही कंट्रीज आपल्याकडे कमीत कमी प्राइसला त्यांच्याकडच्या वस्तू येऊन विकतात. तर तुम्ही बघितलं ते बॅटरीज वगैरे येतात, एलईडी लाईट्स वगैरे किती चीप प्राइस आपल्याकडे येऊन दिले जातात. कसं बरं वाटतं त्यांना की त्या देशातून अगदी सगळ्या देशात आणण्याचा काहीतरी खर्च तर झाला असेल ना, पण अत्यंत चीप प्राइस येऊन इथे विकलं जातं. त्यांना काही फारशी क्वालिटी असते याच्यात काही भाव नाही आणि त्यामुळे या देशाला ग्लोबलायझेशन त्रास देईल की काय, असे त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस दोन्ही आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे अनेक वेळेला ग्लोबलायझेशनमुळे पॉलिटिकल थ्रेट्स निर्माण होतात देशाच्या सॉव्हरेनिटीवर. सॉव्हरेनिटी सार्वभौमत्व म्हणजे माझ्या भूमीवर माझाच अधिकार आहे, माझा इन द सेन्स भारताच्या भूमीवर भारताचा अधिकार असतो. आणि त्यामुळे असं जर प्रकार जर झाला आणि त्यामुळे भारताची सुरक्षा धोक्यात आली तर अशा प्रकारे घडलेलं आहे. माहितीये का तुम्हाला, तुम्हाला ही गोष्ट माहितीये की नाही मला माहिती नाही. सो देर वॉज वॉर, इराक वर्सेस इराण वॉर, तुम्हाला आठवतंय गल्फ वॉर. म्हणजे तुमच्या काळात नाही घडलेलं, मागे घडलंय पण कधीतरी ऐकलं असेल. सो भारताने नेहमीच अशी भूमिका घेतलेली आहे आंतरराष्ट्रीय राजकारणात की आम्ही कुठल्याही वॉर मध्ये स्वतःहून पडणार नाही. आणि ही भूमिका कुठेतरी अमेरिकेसाठी धोकादायक होती कारण आपण इराण मधन इराक मधन ऑइल इम्पोर्ट करत होतो, वेर ॲज अमेरिका त्यांच्या विरुद्ध लढत होते. आणि अशा वेळी बिकॉज आपल्याकडे तेव्हा तेवढं बळ नव्हतं, आपण स्वतः तेवढं स्ट्रॉंग नव्हतो, आपण एका फायनान्शियल क्रायसिस मध्ये अडकलो होतो आणि आपल्याला लोन घ्यावं लागलं. हे लोन घेताना आपल्याला IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक यांच्याकडे मदत मागावी लागली. मदत मागण्यासाठी अर्थातच या सगळ्या गोष्टींवरती महासत्ता असल्याचं कारण म्हणून अमेरिकेचं वर्चस्व असायचं, आजही काही प्रमाणात आहे. पण अमेरिकेचं वर्चस्व असल्यामुळे त्यांनी कंडिशन काय ठेवली, बघा आम्ही लोन देऊ काहीच नाही, तुम्ही लोन घ्या, तुमचे काय ते सगळे गोष्टी प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करा. पण जर समजा आम्ही तुम्हाला लोन देणार असू तर तुम्हाला एक गोष्ट केली पाहिजे, तुमच्या देशात आमची प्लेन्स रिफ्युएल साठी थांबतील आणि मग ही प्लेन्स इराक आणि इराण या देशांवर जाऊन बॉम्बिंग करतील. बघा जर समजा आपल्या देशात ती रिफ्युएल साठी थांबली याचा अर्थ आपण अमेरिकेला मदत केली आणि याचाच अर्थ इराक इराण मध्ये जे बॉम्बिंग झालं त्याच्यासाठी मदत केली. याचाच अर्थ जे संबंध पूर्वी अगदी छान सुरळीत होते, आपल्याला छान ऑइल मिळत होतं, ते संबंध खराब झाले. पण ग्लोबलायझेशनमुळे आपल्याला ते ऍक्सेप्ट करावं लागलं. पण ग्लोबलायझेशन झाल्याचं कारणच काय होतं की आपण वीक होतो, त्यावे आपल्याला स्ट्रॉंग बनायचं होतं. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप अशा वरखाली असतात. आज जर बघितलं आज जेव्हा रशिया युक्रेन वॉर सुरू झालं तेव्हा मात्र बिकॉज हे ग्लोबलायझेशन प्रायव्हेटायझेशन रिफॉर्म झाल्यात, आणखी नाही डिमॉनिटायझेशन आणि भरपूर रिफॉर्म्स होत जातात आज आपल्या देशात. सो या सगळ्या झाल्यामुळे आपली पोझिशन पहिल्यांपेक्षा चांगल्या लेवलवरती आहे. आणि आपण असं युनायटेड नेशन मध्ये घेतलं की नाही आम्ही ऍबस्टेन करू याचा अर्थ आम्ही वोट करणार नाही. आणि बिकॉज सुरक्षा समिती युनायटेड नेशनची जी सिक्युरिटी कमिटी आहे तिथे युनॅनिमस वोटिंग लागतं. युनॅनिमस म्हणजे सगळ्यांचं वोटिंग, एकाही व्यक्तीचं नो असेल तर सगळंच्या सगळं नाही असं होऊन जातं. सो ऑलवेज तिथे परमनंट जागा मिळवण्यासाठी आपल्याला उशीर झालाय कारण चायनाने, बाकी सगळ्या कंट्रीज रेडी असताना चायनाने नाही म्हटलंय. पण या सगळ्या प्रकारात आपण असं म्हणू शकतो की भारत दरवर्षीसाठी म्हणजे दर नव्या वर्षी त्या सिक्युरिटी काउन्सिलवर निवडून जातो आणि मग भारताने रशियाच्या विरुद्ध वोट करायला नकार दिला. बिकॉज रशियाच्या विरुद्ध रशियाच्या विरुद्ध असं म्हणण्यापेक्षा त्याने ऍबस्टेन केलं वोटिंग. आम्ही ना यांच्या बाजूने मत देऊ ना त्यांच्या बाजूने मत देऊ, आम्ही यात पडणार नाही. अशी एकच कंट्री आपल्याला थ्रू आउट हिस्ट्री मध्ये दिसते की त्यांनी नेहमीच न्यूट्रल राहायचा प्रयत्न केलाय. डू यू नो द नेम? इट्स नॉट इंडिया, इट्स स्वित्झर्लंड. आणि म्हणून आज स्वित्झर्लंड मध्ये जगातल्या सगळ्या महत्वाच्या सोसायटीजची ऑफिसेस आहेत, येस हेडक्वार्टर्स आहेत. कारण वर्ल्ड वॉर वन, वर्ल्ड वॉर टू, गल्फ वॉर, सिरिया वॉर, व्हिएटनाम वॉर, इतकी वॉर जगात झालेली आहेत. सगळ्या वॉर्स मध्ये स्वित्झर्लंड नेहमी न्यूट्रल कंट्री मधून म्हणून उभं राहिलंय आणि त्यामुळे त्यांच्यावर दबाव घालणं आज कुणाला शक्य झालं नाही.
जी पोजिशन आज भारताने रशिया युक्रेन वॉरच्या वेळी निवडली होती दॅट वॉज अ न्यूट्रल पोझिशन, पण आपल्याला हे सगळं कधी कळतच नाही का, कारण आणि ते रील्स मध्ये फक्त एवढंच सांगतात बाकी काही सांगतच नाही, बरोबर असो. ठीक आहे, सो तुम्हाला मला वाटतं मी माझ्या बोलण्यात ना ओके झालं ना संपलं, सो मी माझ्या बोलण्यात ना तुम्हाला प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन लिबरलायझेशन यातल्या चांगल्या वाईट गोष्टी माहिती करून देण्याचा प्रयत्न केलाय. तुमच्या पुस्तकात त्या लिखित स्वरूपात आहेतच ज्या मी तुम्हाला काल पाठवल्या, त्याच्या रिलेटेड क्वेश्चन पण मी 2 दिवसात पाठवेन. तुम्हाला ते क्वेश्चन बघताना किंवा पुस्तकातल्या गोष्टी वाचताना एका शब्दानेही शंका आली मला विचारून ती क्लिअर करून घ्या. याविषयीच्या शंका किंवा असं एक्सटर्नल बोलणं किंवा या गोष्टींमुळे मी कधीही ओरडत नाही. माझं ओरडणं फक्त एकाच गोष्टीसाठी असतं, दॅट इज अँटी डिसिप्लिन. एखादी गोष्ट नियमाच्या बाहेर गेला तर ती गोष्ट तुम्हालाही चुकीची रिफ्लेक्ट करते आणि आपल्याला सगळ्यांनाच कॉलेज म्हणून चुकीचं दाखवते. अदरवाईज माझं तुमच्याशी पर्सनल काही वैर बीर नाही, ना मी रशिया तुम्ही युक्रेन किंवा आपण अपोजिट असं वगैरे काही. ओके, सो तुम्हाला जर यात काहीही शंका असतील तर त्या प्लीज कधीही क्लिअर करून घ्या. तुम्हाला आतापर्यंत आज जे वर्गात ही शिकण्याची नवीन पद्धत आहे बरं का, मी तुम्हाला मी सुद्धा माझ्या पुस्तकाची फारशी पानं हलवली नाहीये, पण तुम्हीच हे शिकून आला होता आणि मग त्यातून आपण ग्रुप डिस्कशन केलं. डू यू लाईक इट? डू यू गेट मेनी थिंग्स आउट ऑफ इट? आता नेहमीची नेहमीची लोक मला त्यांचं कौतुक आहे कारण ते बोलतात, तुम्ही पण बोलू शकता. सो पुढच्या वेळी मला नवीन लोक पण पाहिजे बोलायला. ओके, आज मी सांगेन तुम्हाला ग्रुपवरती तुम्ही कोणत्या गोष्टीबद्दल उद्याला लर्न करून यायचं. ओके, इज इट ओके फॉर यू? कूल, आजसाठी आपण थांबूया, मी तुमची अटेंडन्स घेते. Thank you.